नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्पेलिंग मिस्टेक. आता तुम्ही म्हणाल की स्पेलिंग मिस्टेक एवढं काय डिफिकल्ट नाही, पण स्पेलिंग मिस्टेक 1 ते 2 क्वेश्चन ह्याच्यावरती असतात आणि इथे आपण त्याची जास्त प्रॅक्टिस करत नाही. आपल्याला वाटतं हा एकदम सिम्पल असतं, पण ज्यावेळेला आपल्याकडे 4 ऑप्शन येतात त्यावेळेला आपण त्याच्यामधून आयडेंटिफाय करू शकत नाही की एक्झॅक्ट करेक्ट कोणता आहे. तर आपण काय करणार आहोत की खूप ठराविक असे वर्ड आहेत की त्यांचं स्पेलिंग लिहिताना आपण चूक होते, बरोबर. ज्यावेळे म्हणजे डबल एम असतं, डबल एल असतं, ओके, डबल ई असतं, म्हणजे अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स असतात हे आपण इथे पॉइंट आउट करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण लक्षात ठेवणार आहोत. आपण काय इथे जाऊन पूर्ण स्पेलिंग पाठ करत नाही बसणार, तर आपण मेन चूक कुठे होते आपली हे आपण इथे या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मग याचे आपण 1-2-3 पार्ट बनवू आणि त्याच्यामध्ये आपण सगळे जे स्पेलिंग मिस्टेक होणारे शब्द आहेत ते इथे कव्हर करू. ओके, चला तर मग आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. तर बघा, आजचा पहिला शब्द कोणता आहे, व्हॅक्युम. आता व्हॅक्युम म्हणजे तुम्हाला माहित आहे, व्हॅक्युम म्हणजे काय की निर्वात, रिकामी जागा. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला डब्ल्यू. ओके, जर तुम्हाला आता लिहायला सांगितलं तरी तुम्ही व्हॅक्युम कसं लिहिणार, डबल सी लिहिणार, यू लिहिणार आणि एम लिहिणार. म्हणजेच तुम्हाला एक पेपर मध्ये सुद्धा हाफ ऑप्शन असणार आहे की जिथे डबल सी असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, फोकस करायचं आहे की डबल यू असणार आहे. ओके, बाकी तर स्पेलिंग एकदम सोपं आहे, व्हॅक्युम VACWM. ओके, बघा आणि याच तुम्ही तुमची वोकॅबलरी पण वाढवा, ज्या ज्या शब्दाचे अर्थ नसतील माहित त्या त्या शब्दाचे अर्थ सुद्धा तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, व्हॅक्युम म्हणजे निर्वात किंवा निर्वात जागा, किंवा तुम्ही म्हणू शकता की रिकामी जागा. नेक्स्ट बघा काय आहे, कमिटी. कमिटी म्हणजे काय, तर समिती म्हणू शकता, मंडळ म्हणू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, तुम्ही आता हा शब्द तुम्ही कमिटी ऐकलेला आहे, तुम्ही लिहून बघा तुम्ही काय स्पेलिंग लिहिणार आहात तिथे. ओके, डायरेक्ट स्क्रीनवर न बघता तुम्ही एका नोटमध्ये लिहून बघा. तर तुम्ही काय करणार, COMITTEE लिहू शकता, म्हणजे तुमची चूक कुठे होऊ शकते, डबल एम. जर तुम्ही डबल एम लिहिलं तर डबल टी लिहू शकत, म्हणजे तिथे मिस्टेक होऊ शकते, किंवा डबल ई. तर तुम्हाला याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की कमिटीमध्ये डबल एम आहे, डबल टी आहे, डबल ई आहे. ओके, बघू नेक्स्ट, टुमारो. बघा, मी तुम्हाला वारंवार सांगतो की तुम्ही स्पेलिंग लिहून बघा आणि तुम्ही एकदा वन टाइमच करायचं आपल्याला आहे. तुम्ही एकदा जर तुम्ही स्पेलिंग लिहून बघितलं आणि तुम्हाला कळलं की आपली चूक कुठे होते, तर तुमच्या ते आयुष्यभर लक्षात राहणार की आपण इथे इथे चूक करत होतो. बघा, टुमारो, टुमारोला आपण काय करतो, कधी कधी MA केलं जातं. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, MO हे एक गोष्ट झाली आणि लक्षात ठेवायचं आहे डबल R. ओके, म्हणजेच काय, TOMO डबल आर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, बाकी लास्ट तो तुमच्या रो लक्षात राहील. आता आणखीन एक महत्वाचा शब्द, एम्बॅरेसमेंट. ओके, हा विचारला, म्हणजे वारंवार विचारला जातो हा, म्हणजे बँकिंग एक्झाम घ्या, SSC घ्या, CGL घ्या, ओके, आणि तलाठी घ्या, इकडे MPSC सर्व ज्या मेन्स एक्झाम आहेत त्याच्यामध्ये हा शब्द वारंवार विचारला जातो, एम्बॅरेसमेंट. कारण याच्यामध्ये चूक होतेच. इथे बघा, तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, एम्बॅरेसमेंट म्हणजे काय पहिल्यांदा हे लक्षात घ्या. तर एम्बॅरेसमेंट म्हणजे काय, तर गोंधळात टाकणे वगैरे. मग बघा, EMBA हे तर तुमच्या लक्षात राहील, एम्बॅरेसमेंट तुम्हाला डबल आर डबल एस लक्षात ठेवायचं आहे. ओके, महत्वाचं याच्यामध्ये काय, डबल आर असतं आणि डबल एस असतं, बरोबर. कमिटीमध्ये आपण काय बघितलेलं, डबल एम, डबल टी, डबल ई, तसं एम्बॅरेसमेंट म्हणजे काय असतं, डबल आर आणि डबल एस. ओके, आता याचा उच्चार तुम्ही करून मला सांगा. तर याचा उच्चार काय असणार आहे, तुम्ही म्हणा कोलोनेल. कोलोनेल उच्चार बरोबर आहे, पण हे आहे कर्नल. ओके, कर्नल याला म्हटलं जातं. मग कर्नल म्हणजे तुम्हाला माहितच आहे, कर्नल म्हणजे काय, अधिकारी असतो. मग तुम्ही म्हणाल की कर्नल हे आहे ना, CKE कर्नल, बरोबर. हे पण कर्नल, याचा पण उच्चार कर्नलच असतो, पण याचा अर्थ काय, हे कर्नल म्हणजे मुख्य. ओके, आणि हा कर्नल म्हणजे काय, तर अधिकारी. मग याचं स्पेलिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, COLONEL कर्नल म्हणजे काय, तर अधिकारी. ओके, आशा करतो तुम्हाला हे आता शब्द कुठे चूक होते हे कळायला सुरू झालं असेल. बघू नेक्स्ट,
नेक्स्ट आहे गोरिला. बघा आता गोरिला, तुम्ही गोरिलाचं स्पेलिंग लिहायचा प्रयत्न करा, तर तुम्ही काय लिहिणार, GORILL लिहिणार. बरोबर आहे मित्रांनो, गोरिला हे पण स्पेलिंग बरोबर आहे, पण हे गोरिला म्हणजे काय, तर माकडाची जात. बरोबर, माकडाची जी जात असते त्याला गोरिला, हे गोरिला ते झालं. पण आता हे गोरिला म्हणजे काय, तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज गोरिला वॉर मध्ये फेमस होते. बरोबर, म्हणजेच काय, गनिमी कावा. बरोबर, मग तुम्हाला याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, तर GUE आहे. बरोबर, GUE आहे. ओके, आणि इथे लक्षात ठेवा तुम्हाला गोरी ला LL असणार आहे. ओके, बघा गोरिला म्हणजे काय, तर गनिमी कावा. पुढचा शब्द बघा डिसिव. डिसिव एकदम सोपा आहे, आपण आधी पण बघितलेला होता डिसिवचा अर्थ. तर डिसिव म्हणजे काय, की चिटिंग करणे, फसवणे वगैरे. तर याच्यामध्ये लक्षात काय तुम्हाला ठेवायचं आहे, डी तर तुम्हाला येईलच, पण सीव, CEI असणार आहे. ओके, चूक कुठे होणार आहे याच्यामध्ये, तर CREE लिहिलं जाणार आहे. बरोबर, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डिसिव म्हणजे काय, DECE आहे आणि नंतर IVE आहे. ओके, हरॅसमेंट. आता हरॅसमेंट मध्ये तुम्ही लक्षात काय ठेवणार, की HARASS आहे. ओके, एवढंच याच्यामध्ये आहे. हरॅसमेंट म्हणजे काय, की छळ करणे, छळ. ओके, छळणूक सुद्धा म्हटलं जातं याला. बरोबर, बघा प्रोनन्सिएशन, प्रोनन्सिएशन म्हणतो मी, प्रोनाउन नाहीये, तर इथं मिस्टेक काय होणार आहे, PRONO होणार आहे, प्रोनाउन होणार आहे इथं, असं होणार आहे. तर तसं नाही आहे, ओ नसणार आहे, प्रोनन असणार आहे. म्हणून लक्षात ठेवा प्रोनन सिएशन. बाकी सर्व तुमचं बरोबर आहे ना, फक्त इथे प्रोनाउन होण्याची शक्यता असते. म्हणून लक्षात ठेवा प्रोनन्सिएशन म्हणजे उच्चार. ब्युरोक्रेसी, बघा ब्युरोक्रेसी, डेमोक्रेसी हे जे असतं ते. हा आता तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही जर लिहायला गेला तर तुमची चूक कुठं होणार आहे, REA लक्षात कुठं ठेवायचं आहे, BUREAU. क्रेसी तर बरोबर येणार आहे, BUR पर्यंत येणार आहे, पण EA मध्ये चूक होण्याची शक्यता असते. म्हणून लक्षात ठेवा BUREA, बघा BUREA नंतर यू, ब्युरोक्रेसी. बरोबर, ब्युरोक्रेसी म्हणजे काय, की नोकरशाही. ओके, डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. ओके, बघू नेक्स्ट. बघा नेक्स्ट शब्द कोणता आहे, प्रिविलेज. बघा मित्रांनो, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही मी शब्द उच्चारल्यानंतर तुम्ही लगेच लिहून घ्यायचा वहीमध्ये, आणि मग स्पेलिंग चेक करा, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की तुम्ही कुठे चुकलेला. ओके, बघा प्रिविलेज, मग तुम्ही चूक कुठे कुठे होते बघा. पहिला म्हणजे प्री, प्री म्हणजे PRE लिहिण्याची शक्यता असते. बरोबर, तर तुम्ही आता समजा PRI हे तुमच्या लक्षात आहे, V तुम्ही लिहू शकता, पण इथे तुम्हाला आय कन्सिडर करावं लागणार आहे, इथे चूक होण्याची शक्यता आहे. आणि लेज, तर LED एज वगैरे आपण म्हणतो ना तसं, लेज असं होण्याची शक्यता असते. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, PRI आहे, VILEGE आहे. ओके, मग प्रिविलेज म्हणजे काय मित्रांनो, तर एक असं विशेष अधिकार, अधिकार धरू शकता, विशेष हक्क धरू शकता तुम्ही. ओके, याला म्हणतात प्रिविलेज. आता इथे हायरार्की, हायरार्की मध्ये चूक होण्याची कुठे शक्यता असते, रार्की बरोबर आहे ना, चूक होते फक्त HIE. बरोबर, इथे मग तुम्हाला पर्यायामध्ये HEI असू शकते. ओके, नाही तर फक्त HIRARCHY असं दिलं जाऊ शकतं. तुम्हाला लक्षात ठेवायचं काय, HIE आहे. हायरार्की म्हणजे स्तर किंवा श्रेणी. ओके, म्हणजे बघा ऑफिसमध्ये मॅनेजर असतो, ते त्याच्यावर सिनियर मॅनेजर, डायरेक्टर, नंतर त्याच्या खाली टीम लीडर असतो, टीममेट्स असतात, त्या आपण म्हणजे त्याला हायरार्की म्हणतात. आता दुसरा बघा काय आहे, डिस्क्रिपन्सी. डिस्क्रिपन्सी म्हणजे काय, तर तफावत म्हणून घेऊ शकता तुम्ही, भेद घेऊ शकता, विसंगत असणं, याला डिस्क्रिपन्सी म्हणतात. तर याच्यामध्ये चुकण्याचे कुठे चान्सेस असतात, तर DI असणार आहे, DE नसणार आहे. ओके, आणि डिस्क्री हे तर तुमचं बरोबर आहे, पॅन्सी बरोबरच येणार आहे, फक्त इथे DI लक्षात ठेवा तुम्ही. ओके, डिस्क्रिपन्सी म्हणजे काय मित्रांनो, तर विसंगती असणे, तफावत असणे, भेद असणे. एनवायरमेंट, बघा एनवायरमेंट मित्रांनो लिहून बघा तुम्ही काय लिहिणार आहे, तर तुम्ही एनवायरमेंट
ओके काय लिहिणार आहे, एन वाय मेन, उच्चारानुसार असं होणार आहे पण हे नसणार आहे. एन्व्हायरमेंटचं कसं असतं ऍक्च्युअली उच्चार, एन वाय रोनमेंट, बरोबर. म्हणजे बघा इथं आर ओ एन असणार आहे, बरोबर, एन वाय रोनमेंट. ओके ओके आपण उच्चार करताना कसं करतो, एन्व्हायरमेंट, पण एन वाय रोनमेंट असतं. ओके एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, तुम्हाला माहितीच आहे. गव्हर्नमेंट, आता गव्हर्नमेंट ओके आपण कसं लिहिणार, जी ओ व्ही ई गव्हर्नमेंट, पण गव्हर्नमेंट असं नसतं तर गव्हर्न असतं, म्हणून हे एन राहण्याची शक्यता असते, बरोबर. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं की गव्हर्नमेंट असं असतं, जी ओ व्ही आर एन असतं. ओके मित्रांनो, मी प्रत्येक असं मी स्वतः हे स्पेलिंग लिहून बघतो की कधी माझ्या सुद्धा चुका होतात तर त्या कुठे होतात, आणि त्या पॉइंट आउट करून मी इथे तुम्हाला दाखवत आहे. आणि हेच शब्द एक्झाम मध्ये विचारले जातात. ओके मी पेपर वगैरे अनालिसिस करून हे शब्द सर्व घेतलेले आहेत. ओके आशा करतो तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल आणि तुम्हाला आता चूक कळत असेल. बघू नेक्स्ट. बघा अकोमोडेशन, अकोमोडेशन म्हणजे काय, तर निवासस्थान, निवासाची सोय जी असते त्याला अकोमोडेशन म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे डबल सी डबल एम आहे, अकोमोडेशन तर तुमच्या लक्षात राहील, डबल सी आणि डबल एम. ओके बघू नेक्स्ट. ऍड्रेस, ऍड्रेस म्हणजे चूक कुठे होण्याची शक्यता असते, ए डबल डी लिहिण्याच राहू शकतं, तर लक्षात ठेवायचं आहे डबल डी एन डबल एस आय, ऍड्रेस म्हणजे पत्ता. बिगिनिंग, तर बिगिनिंग लिहिताना कसं लिहिलं जातं, म्हणजे आपल्याकडून चूक कुठे होते, बी डबल जी घेतलं जातं कधी कधी, आणि मग असं. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर जी एकच आहे पण डबल एन असतं इथं. ओके बिगिनिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, डबल एन असणार आहे याच्यामध्ये, तर बिगिनिंग म्हणजे काय, सुरुवात. डेफिनेशन, आता बघा मी हा मुद्दाम शब्द घेतलेला आहे कारण डेफिनेशन आपण म्हणतो, पण ते कसं असतं, डेफिनिशन, नेशन नाही होणार इथं कारण मोस्टली चुका होण्याची शक्यता असतात, नेशन लिहिलं जातं, तर नेशन नाही तर निशन, डेफिनिशन. मॉर्गेज, मॉर्गेज, मॉर्गेज म्हणतो, टी जे आहे ते काय, सायलेंट टी आहे. मॉर्गेज म्हणजे गहाण, ओके गहाण जे ठेवलं जातं, तारण ज्याला आपण म्हणतो ते, म्हणजे मॉर्गेज, मॉर्गेज म्हणजे राहण्याची शक्यता काय असते, टी असते. तर मित्रांनो लक्षात ठेवा, मॉर टी सायलेंट आहे याच्यामध्ये, मॉर्गेज म्हणजे गहाण. बघू नेक्स्ट. नेक्स्ट शब्द बघा कोणते आहेत, ऑकरन्स, ऑकरन्स म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डबल सी डबल आर असतं. ओके नाहीतर कसं होतं की एक सी किंवा एक आर असलेला जातो. ऑकरन्स म्हणजे काय, की घडलेलं, घडलेली गोष्ट, घटना, याला ऑकरन्स. पॅरलल, पॅरलल म्हणजे समांतर, तर याच्यामध्ये मोस्ट फ्रिक्वेंटली चुका कुठे होतात, डबल आर घेतलं जातं, तर डबल आर नसतं याच्यामध्ये, एकच आर असतं, एल डबल असतं. ओके पॅरालेल, ओके पॅरलल म्हणजे समांतर. क्यू सॉरी क्यू, क्यू म्हणजे काय, तर रांग, बरोबर. क्यू म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, एक विशिष्ट प्रकारची रांग असते. ओके की दोन्ही बाजूने म्हणजे ती होते, त्याला क्यू म्हटलं जातं. क्यू म्हणजे रांग लक्षात ठेवा, आणि याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, क्यू यू ई यू ई. ओके रेकमेंड, तर रेकमेंड मध्ये कुठे चूक होते, ओके रेकमेंड म्हणजे काय, शिफारस करणे, तर रेकमेंड मध्ये आर ई डबल सी घेण्याचे चान्सेस असतात, तर डबल सी नाही तर एकच आहे, एम असणार आहे, ते काय असणार आहे, डबल असणार आहे. ओके रेकमेंड, रेकमेंड म्हणजे शिफारस करणे. पॅव्हिलियन, पॅव्हिलियन म्हणजे काय, तंबू. ओके तर पॅव्हिलियन मध्ये चूक कुठे होते, पी ए व्ही आय इथेपर्यंत आपण बरोबर लिहितो, पण डबल आय डबल एल आय ओ एन लिहिलं जातं, तर डबल एल नाही आहे तर सिंगल एल आहे, हे याच्यामध्ये मिस्टेक होण्याचा पॉइंट आहे. ओके मित्रांनो आशा करतो तुम्हाला हे आजचं लेक्चर आवडलं असेल, आणि जिथे म्हणजे आपण दुर्लक्ष करतो असा टॉपिक मी निवडला कारण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ज्या ज्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातात ते टॉपिक कव्हर करण्याचा मी प्रयत्न करत आहोत. तुम्हाला सुद्धा रिव्हिजनची गरज आहे मित्रांनो. ओके कारण रिव्हिजन परफेक्ट केली तरच त्याचा आपल्याला फायदा होतो.
बरोबर। जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ओके, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.